महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात शहीदांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. काश्मीरमधील पुलवा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जानेव बस स्टंट व ग्रामस्थ माजी सैनिक व पत्रकार बांधवाच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक नारायण आवसरमोल, मेजर वानखेडे, माजी सैनिक मोहन कनका व परिसरातील माजी सैनिकाच्या हस्ते अमर जवान ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले होते. त्यानंतर शहीदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमासाठी जानेव परिसरातील बहुसंख्येने सामान्य जनता हजर होती. यामध्ये प्रामुख्याने जानेव पर सरातील माजी सैनिक, जानेव येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण हावत, जानेव क्षेत्रामधील पत्रकार बांधव हजर होते. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार पृथ्वीराज चव्हाण, श्रीकृष्ण कापडे, विष्णुबाग गणेश सावतकर, अभय कपूर, गजानन कधीही ग्रामपंचायत आणि पत्रकार संघाच्या वतीने आयोजित शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित होतो. पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले. त्यासोबतच भारतातील विविध प्रांतातले जवळपास 49 जवान या हल्ल्यामध्ये शहीद झाले. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही जानेफळ येथे सर्व ग्रामस्थ आणि पत्रकार बांधवांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि शहीदांना अभिवादन केले.